गुड मॉर्निंग मुलांनो, आपण आता काय बघणार आहोत? पहिली मध्ये आपलं प्रकरण 4 पर्यंत पूर्ण झालेले आहे. आता आपण आज कोणतं बघणार आहोत? पार्ट 14. आम्ही सगळे काय आहे? पाठाचं नाव आम्ही सगळे काय आहे? आम्ही सगळे. तर बघा, तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या आवडतात, कोणते कोणते फळ आवडतात, तुम्हाला काय आवडतं तर इथे दिलेलं आहे. तर बघा, सर्वात आधी बटाट्याचे चित्र दिलेलं आहे, नंतर पानकोबीचं चित्र दिलेलं आहे, नंतर आंब्याचं आहे, नंतर संत्र्याचं चित्र दिलेलं आहे. त्याचा स्वाद कसा असतो ते दिलेलं आहे, तर ते आपण आता इथे बघणार आहोत. तर बघा, बटाटा रे बटाटा नदीच्या रेतीत उगतो, मुलांना खूप आवडतो, भाज्याचा राजा म्हणवितो. म्हणजे बटाटा हा काय नदीच्या काठी म्हणजे रेतीमध्ये तो काय करतो? उगतो. आणि मुलांना तुम्हाला आवडत असेल बटाटा, सर्वात फेवरेट, तर बटाटा हा काय करतो? सर्वांना आवडतो. आणि ह्या फळांचा काय, भाज्यांचा काय आहे? बटाटा हा एक राजा आहे. आपण बघा, फ्लावरची भाजी करायची, बटाट्याची भाजी, बटाट्याचे हे, बटाट्याचे पराठे, असे वेगवेगळे बटाट्यापासून समोसे, बटाटा वडा, समोसा इत्यादी बटाट्यापासून भरपूर असे खायचे वस्तू आपण बनवू शकतो. नंतर बघा, एक पान, दोन पान, पानामध्ये पान, हिरवे पांढरे पान, कोबी मी आहे, मी कोबी आहे मी छान. बघा, पानकोबीमध्ये पानच पानं असतात आणि बाहेर हिरवे असतात आणि मध्ये थोडे पांढरे असतात. तर एक पान, दोन पान, पानामध्ये पान, हिरवे पान, हिरवे पांढरे पान, कोबी आहे मी छान, मी छान. नंतर बघा, गोड आंबा सर्वांना आवडतो, उन्हाळ्यातला झाडावर, उन्हाळ्यात झाडावर येतो, मला फळाचा राजा म्हणतात, माझ्यासाठी आई आणते. तर बघा, आंबा काय करतो? उन्हाळ्यामध्ये निघतो अकजीला, तुम्हाला माहिती आहे ना आंब्याचा रस राहतो. तर आंबा हा काय, फळाचा राजा आहे आणि आंबा हा सर्वांना आवडतो आणि ते कोणा तुमच्यासाठी आई घेऊन येते किंवा वडील घेऊन येते. नंतर बघा, आंबट गोड माझा स्वाद मुलांना येतो, मी याद उन्हाळ्यात करू नका बात, संत्री म्हणून घ्या साथ. तर बघा, आंबट गोड हे काय असतं? संत्री असतात, आंबट बी असतं किंवा गोड बी असतं, मुलांना येतो, त्याच्यामुळे आपल्या जिभेला काय येतो? स्वाद येतो. नंतर बघा, उन्हाळ्यात करू नका बात, तर उन्हाळ्यामध्ये हा पण फळ काय येतो? उन्हाळ्यात येतो. आणि संत्रीचा घ्या स्वाद, तर संत्रीचा काय घ्यायचा? स्वाद घ्यायचा. नंतर बघा, गुलाबाचा तो लाल रंग कोमल कोमल त्यांचे अंग पाकळ्यांचा बनवतो, गुलगंध पाहून येतो सर्वांना, सर्व पाहून होतात सर्व दंग. तर फुल हा काय आहे? फुल हा काय आहे? गुलाब सर्वांना आवडतो. गुलाबमध्ये वेगवेगळे गुलाब रंग असतात, लाल, हिरवा, पिवळा, निळा, गुलाबाचे भरपूर रंग असतात. गुलाबापासून काय बनतो? गुलगंध बनतो आणि तो आपण खातो तर त्याच्याने काय येतो? स्वाद येतो. नंतर बघा, पिवळे पिवळे फूल आहे फुलात, हा झेंडू आहे फुलहारात, हा सुकतो न सुगंध तो तो चुकतो. तर झेंडूचं फुल हे पिवळं असतं, शेंद्री असतं, फुलात हा झेंडू आहे, फुलहारात तो सुकतो न सुगतो तो चुकतो. तर बघा, सुगंध येतो झेंडूच्या फुलाचा आणि तो पूजेसाठी आपण फूल वापरला जातो. तर बघा, नवीन शब्द खाली उत्तर ही काय करायची? तुम्हाला कविता लिहून घ्यायची आहे. कविता लिहिणे
ते शब्द लिहायचे आणि वाचायचे, नंतर बघा ओळखा आणि लिहा। तर काय करायचे तुम्हाला, ओळखायचे आणि लिहायचे। टमाटर, ताट, टांगा आणि कपाट। तर बघा, नंतर डब्याचा ड, दाडिंबाचा ड, गोडाचा व, सडकाचा स, नंतर दादाचा द, दा, दरवाजाचा द, दाताचा दा, दगडाचा द, खाटाचा खा, अन्न खटाराचा ख, खारुदाईचा खा, खांबाचा खा, खडूचा ख, नंतर आवड्याचा आ, अननचा अ, आग आग आगचा आ आणि अजगरचा अ। तर असे एक एक समोरच्या शब्दांना काय करायचे तुम्हाला, गोल करायचं आहे। नंतर बघा खालील काय करायचे, जोड्या लावायचे, काय करायचे जोड्या लावायच्या आहे। तर बघा आलू आणि वांगा, बघा आलू वांगा, वांग्याला लावली जोडी, खालील जोड्या लावायचे। नंतर बघा फळा, फळाला जोडी लावायची आहे। नंबर दोन वर आहे आता गुलाब, तर गुलाबाला हे फुल येईल निळ्या कलरचं, आकाशी कलरचं दिसते ते फुल येणार त्याला, गुलाबाला आकाशी कलरचं वांग्याच्या वरचं फुल। नंतर बघा सफरचंद, सफरचंदला आंबा येईल, भेंडीला काय येईल, भेंडीला फुल, पत्तागोबी, जास्वंदाला झेंडू आणि अंगूरला केळी। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, जोड्या लावायच्या आहे। काही बटाट्याला वांगे दिले, गुलाबाला चंपाचे फुल आहेत ते। नंतर बघा सफरचंदला आंबा, पुष्कळ सारे भेंडी आहेत, पुष्कळ सारे गोबीचे पानं, तर गोबीचे पानं आणि भेंडी। नंतर जास्वंदाचं एक फूल देवाला वाहतो आणि झेंडूचं पण फूल देवाला वाहतो, तर हे देवाचे फूल। नंतर अंगूर आणि केळी। नंतर बघा रंग भरा, केळामध्ये रंग भरायचे, जाम याच्या पेरूमध्ये कलर भरायचे, फूल दिले फुलांमध्ये कलर भरायचे, तर याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला, रंग भरायचा आहे। तर रंग भरून घ्यायचा। नंतर बघा खालील अक्षर ओळखा आणि उदाहरणाप्रमाणे रंग भरा। तर काय करायचे तुम्हाला, मागच्याच प्रेडला सांगितलं, जिथे जिथे तुम्हाला ट, टरबूजचा ट दिसते, जिथे जिथे ट दिसत आहे त्या शब्दांमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, कलर भरायचा आहे। काय करायचं आहे, कलर भरायचं आहे। नंतर बघा नंतर डब्याचा ड, तर जिथे जिथे ड दिसते तिथे काय करायचं आहे तुम्हाला, कलर करायचं आहे। नंतर दरवाजाचा द, तर जिथे द द दिसते तिथे कलर करायचं आहे। नंतर खारुताईचा ख, तर ख जिथे दिसते तिथे कलर करायचा। नंतर अननसाचा अ, जिथे अ दिसते तिथे काय करायचं आहे तुम्हाला, कलर करायचा आहे। नंतर बघा खालील अक्षरावर बाणांच्या दिशेने क्रमाक्रमाने बोट फिरवा, जिथे जिथे बाण दिसते तिथे तिथे काय करायचं आहे, बोट फिरवायचा आहे। नंतर बघा खालील ठिपक्यांना तुम्हाला काय करायचंय, जोडायचंय, तर पुस्तकामध्ये व्यवस्थित काय करायचंय त्याला, जोडून घ्यायचं। इथे पण तसंच खालील अक्षरे पाहून लिहा, तर काय करायचे तुम्हाला, ही अक्षरे पाहून लिहायची आहे। नंतर बघा खालील अक्षरांचे शब्द तयार करायचे, आता काय करायचे तुम्हाला, खालील अक्षरांची शब्द तयार करायची आहे। एक शब्द तुम्हाला तयार करून दिलेले आहे, तर बाकीचे
समजलं नाही समजलं तर शाळेमध्ये येऊन विचारून घ्यायचं. धन्यवाद.